नवरात्र उत्सव आणि कर्णपुरा यात्रा हे समीकरण शेकडो वर्ष जुनं आहे. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मागील 77 वर्षात 4 वेळा यात्रा फिरू शकली नाही. गुरुवारपासून 73 कर्णपुरा यात्रा सुरू होणार आहे. पुढील 10 दिवसात सुमारे 12 ते 14 लाख भाविक या यात्रेत येतील. मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून महाराष्ट्रात भाविक प्रिय ठरली आहे. कर्णपुरामधील देवीच्या मंदिरात घटस्थापना आणि आरती करून पहाटे कर्णपुरा यात्रेला सुरुवात झाले. यात्रेत गंगनचुंबी आकाश पाळणे देखील आहेत. याशिवाय मनोरंजनाचे विविध प्रकार येथे बघायला मिळत आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत यात्रा सुरू राहणार आहे. निजामशाहीत यात्रा कर्णपुरात भरत असे, पण त्यांचे स्वरूप खूप छोटे होते. तेव्हा देवीचे मंदिरही आकाराने लहान होते. बैलगाडीतून कर्णपुरात येत होते लोक. पूजेचे साहित्य विक्रेते मंदिरासमोर बसत असत. तेव्हा नवरात्र उत्सवात 10 दिवसात 1000 भाविक येत होते. बहुतांश भाविक पायी किंवा घडागोडीने येत असत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शहराचा विस्तार होत गेला आणि शहरात स्थलांतराचं प्रमाण वाढत गेलं. तसतसे कर्णपुरा यात्रा भरत गेली. आज घडीला संपूर्ण नवरात्र उत्सवात 12 लाख ते 14 लाख भाविक दर्शनाला यात्रेत येत असतात. नवरात्र उत्सवात कर्णपुरा यात्रा भरविण्यात आली नव्हती. लगेच दुसऱ्या वर्षी 1994 सुरतमध्ये प्लेंगची साथ आली होती. त्याही वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली होती. तसे 2020-21 सलग 2 वर्षात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक वाढली होती, त्यामुळे ही दोन्ही वर्षे यात्रा भरली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 4 वर्षे यात्रा भरली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 4 वेळेस कर्णपुरा यात्रा भरली नव्हती, पण त्यातील 3 वर्षे देवीचे दर्शन घेण्यास परवानगी होती. फक्त कोरोना काळात 2020 या वर्षी यात्रा भरत नव्हती. ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.